या प्रयोगामध्ये जो प्लास्टिकचा पेला आहे त्याला तळापाशी एक छिद्र पाडलेले आहे. त्या छिद्रातून पाणी बाहेर पडत आहे, परंतु पेला पडत नाही कारण तो आपण आपल्या हातात धरला आहे. पाणी अर्थातच गुरुत्वीय बलामुळे खाली पडत आहे. जर हा पेला हातातून सोडून दिला तर त्या क्षणी मुक्तपणे तो खाली पडेल. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की बाहेर पडणारे पाणी छिद्रातून पडायचे आहे. असं का घडत असेल? तर ज्यावेळी एखादी वस्तू मुक्तपणे खाली पडत असते त्यावेळी त्याच्यावर फक्त एकच बल क्रिया करते, ते म्हणजे गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बलामुळे तो प्लास्टिकचा पेला खाली पडत आहे आणि पाणीही खाली पडत आहे. दोन्ही वस्तूंमध्ये त्वरणित गती आढळते. हे त्वरण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं गुरुत्वीय त्वरण आहे. त्या दोन्हीच्या गुरुत्वीय त्वरणामध्ये फरक नसल्यामुळे ते जे पाणी छिद्रातून बाहेर पडायचं होतं त्याऐवजी ते पेल्याबरोबरच खाली पडत आहे. तुमच्या असं लक्षात येईल की ज्यावेळी एखादी वस्तू मुक्तपणे म्हणजे फक्त गुरुत्वीय बलाच्या क्रियेमुळे खाली पडत असते त्यावेळी त्यावर अन्य कुठलेही बल कार्य करत नसल्यामुळे त्या दोन्ही वस्तू एकाच वेळी खाली पडताना दिसतात. गॅलिलिओने पिसाच्या मनोऱ्यावरून हा प्रयोग आपल्याला करून दाखवला. त्यासाठी एक अपेक्षा अशी की हा प्रयोग निर्वात पोकळी म्हणजे ज्या ठिकाणी हवेचा विरोध होणार नाही अशा ठिकाणी करणे आवश्यक असते. हाच प्रयोग एका वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. या ठिकाणी जे आपल्याला उपकरण दिसतंय त्यात एका प्लास्टिकच्या बाटलीच्या अर्ध्या भागात फुगवलेला फुगा लावलेला आहे. बाटलीला खाली रबर बँडच्या 3 तुकड्यांनी एक वजन लावलेलं आहे. त्या वजनाला एक टाचणी किंवा खिळा लावलेला आहे. ज्या क्षणी हे उपकरण हवेतून जाईल तेव्हा काय घडेल? फुगा फुटेल का फुटणार नाही? फुगा फुटला तर तो कोणत्या स्थानी फुटेल? फुगा त्या प्रारंभाच्या क्षणी फुटेल का मध्ये कुठेतरी फुटेल का जमिनीवर पडल्यानंतर फुटेल? आपण प्रत्यक्ष बघूया. तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या क्षणी प्रयोग करणाऱ्याने आपला हात काढून घेतला आणि उपकरण खाली पडू लागले त्या क्षणी फुगा फुटला. असं का झालं? तर हे उपकरण मुक्तपणे जमिनीवर पडतंय. हा मुक्त पतन किंवा फ्री फॉल आहे. याचा अर्थ त्याच्यावर फक्त गुरुत्वीय बल काम करतंय. त्यामुळे रबर बँडवरती गुरुत्वीय बल क्रिया करतंय तेवढंच बल फुग्यावर, प्लास्टिक बाटलीवर आणि रबर बँडवर क्रिया करतंय त्यामुळे गुरुत्वीय त्वरण सगळीकडे सारखे आहे. रबर बँडवर गुरुत्वीय बलामुळे जो ताण पडला आहे हा ताण नाहीसा झाला. ताण नाहीसा झाल्यामुळे खाली लावलेलं वजन हे वरच्या दिशेला ढकललं गेलं आणि त्यातल्या टाचणीच्या मुळे तो फुगा फुटला. याचा अर्थ असा की उपकरण सोडता क्षणी ती वस्तू मुक्तपणे खाली पडत असल्यामुळे आणि गुरुत्वीय त्वरण तेवढंच असल्यामुळे तो फुगा प्रारंभीच्या क्षणी फुटलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने जेव्हा कोणतीही वस्तू मुक्त पतन किंवा फ्री फॉल पद्धतीने खाली पडत असते त्यावेळी जणू काही तिला एक वजनरहित अवस्था प्राप्त झालीय असं म्हणता येतं.